लाहौर शास्त्री यांची जयंती. सर्वप्रथम मी आपल्याला महात्मा गांधी आणि लाहौर शास्त्री यांच्या जयंतीच्या तसेच जागतिक अहिंसा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच सर्व संपूर्ण विश्वाला अहिंसेचा महान संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. तसेच महात्मा गांधी यांना महात्मा ही जी उपाधी होती ही रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. तसेच राष्ट्रपिता ही जी उपाधी होती ही त्यांना सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस यांनी दिली. तर एकंदरीतच महात्मा गांधी यांचा जो भारतीय स्वातंत्र्यातील लढा आहे किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जो जे त्यांचं योगदान आहे हे आपण सर्वांनाच माहीत आहे. तसेच त्यांचा जीवन परिचय असेल किंवा इतर ज्या बाबी आहेत या आपल्या सर्वांनाच परिचित आहे. परंतु एक सामान्य व्यक्ती ते महात्मा तसेच देशाचा राष्ट्रपिता बनण्याचा त्यांचा जो जीवन प्रवास आहे तर हा जीवन प्रवास मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो. तर महात्मा गांधी यांनी एक जे देशाचं नेतृत्व केलं किंवा भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपलं जे योगदान दिलं तर या योगदानाबद्दल त्यांना महात्मा किंवा देशाचा राष्ट्रपिता म्हणून गौरवण्यात आलं. तर हा जो त्यांचा प्रवास आहे किंवा यासाठी कोणकोणती साधनं त्यांनी वापरली किंवा कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो की त्या एक सामान्य व्यक्ती ते देशाचा राष्ट्रपिता बनण्याचा त्यांचा जो प्रवास आहे याचा उलगडा मी थोडक्यात करणार आहे. तर ज्या साधनांचा त्यांनी यामध्ये वापर केलेला आहे किंवा ज्या तत्वांचा त्यांनी यामध्ये वापर केला आहे यामधील सर्वात महत्वाचं जे साधन आहे ते म्हणजे सत्याग्रह. तर जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचा जो वापर आहे या प्रभावी तंत्राचा वापर त्यांनी चांगल्या पद्धतीने भारतीय स्वातंत्र्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर महात्मा गांधींनी आपल्या एकूणच विचारामध्ये किंवा जीवनामध्ये सत्याग्रह या तत्वाला सर्वात वरचं किंवा श्रेष्ठ जे स्थान आहे ते स्थान त्यांनी दिले आहे. अहिंसात्मक मार्गाने अन्यायाला विरोध करण्याचा हा एक त्यांचा प्रभावी असा मार्ग होता. तर सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह म्हणजे एकूणच महात्मा गांधींनी आपल्या जीवनामध्ये सत्यालाही एक महत्वाचं स्थान दिलं होतं आणि सत्य हे एक प्रभावी तंत्र त्यांनी आपल्या जीवनात वापरलं आणि त्याला त्यांनी अहिंसेची जी जोड आहे तरी अहिंसेची जोड दिलेली आहे. तर सत्याग्रह म्हणजे अन्याय असेल अत्याचार असेल किंवा दडपशाही असेल किंवा शोषण असेल तर या विरुद्ध केलेली ती एक आत्मिक प्रभावी तंत्राचा तो वापर होता. म्हणजे आणि हा जो हे जे प्रभावी तंत्र आहे तर हे सर्वसामान्य व्यक्तींना करता येणार नाही. तर त्यासाठी जे विचारवंत असतील किंवा महात्मा गांधींसारखे थोर नेते असतील तर यांनाच तो चांगल्या पद्धतीने जमलेला आहे. तर एकूणच जे सत्याग्रह आहे तर या सत्याग्रहाचा प्रभावी वापर किंवा या सत्याग्रहाचं महत्व विशद करताना त्यांनी यंग इंडिया आपल्या वर्तमानपत्रामध्ये म्हटले की तो सत्याग्रह आहे. तर हे सत्याग्रह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे असे हे प्रभावी तंत्र आहे आणि ते सर्वांनीच वापरायला हवं किंवा त्याचा वापर हा योग्य पद्धतीने करायला हवा. तर हे सत्याग्रह तंत्र वापरताना महात्मा गांधींनी आपण बघितलं की ज्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये या तंत्राचा त्यांनी चांगल्या पद्धतीने वापर केलेला आहे. तसेच महात्मा गांधी म्हणतात की सत्याग्रह हे जे एक प्रभावी साधन आहे की अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याचं किंवा त्याला विरोध करण्याचं. तर महात्मा गांधी असं म्हणतात की सत्याग्रहाचे जे अनेक त्यांनी जे प्रकार आहे किंवा सत्याग्रहाची अनेक जी साधनं आहे तरी साधनं महात्मा गांधींनी सांगितलेली आहे. तर सत्याग्रह हा एकाच पद्धतीचा असू नये किंवा एकाच पद्धतीने आपण सत्याग्रहाचा या तंत्राचा वापर करू नये असं महात्मा गांधी म्हणतात. तर सत्याग्रहाचे अनेक जे प्रभावी साधनं आहेत तर ही प्रभावी साधनं महात्मा गांधींनी सांगितले आहे. त्यामध्ये उपोषण असेल, हिजरत असेल, मोर्चा असेल, बहिष्कार असेल, त्यानंतर सविनय कायदेभंग, असहकार अशा पद्धतीची विविध जी तंत्र आहे तर ही विविध तंत्र महात्मा गांधींनी सत्याग्रहाची सांगितलेली आहे. आणि या सर्वांचा या सर्व तंत्रांचा प्रभावीपणे वापर करून महात्मा गांधींनी
अनेक जी सत्याग्रह आहे तरी सत्याग्रह केलेले आपल्याला दिसून येतात. मग दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह असेल, चंपारण्य सत्याग्रह असेल, तसेच खेड्याचा सत्याग्रह असेल किंवा विठाचा सत्याग्रह असेल, तर या सर्व सत्याग्रह किंवा जी ही जी आंदोलन आहे तर ही महात्मा गांधींनी केली. तर त्यामध्ये त्यांनी सत्याग्रह या तंत्राचा प्रभावीपणे वापर केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याच पद्धतीने सत्याग्रह या तंत्राचा त्यांनी जसा वापर केला तसा सत्य आणि अहिंसा या आपल्या साधनांचाही वापर महात्मा गांधींनी आपल्या एकूणच राजकीय जीवनामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेची साथ कधी सोडलेली आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर सत्याग्रहानंतर त्यांनी सत्य आणि अहिंसा या दोन बाबींना महत्वाचं म्हणजे महत्व दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर महात्मा गांधी असं म्हणतात की सत्य आणि अहिंसा हे ज्या पद्धतीने आपल्याला सरळ पद्धतीने दिसतात तेवढंच त्या अरुंद आहे किंवा किचकट आहे, परंतु सत्य आणि अहिंसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं महात्मा गांधींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि एकूणच आपण बघितलं की जो भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधींचा जो लढा आहे किंवा जी आंदोलन आहे किंवा जी सत्याग्रह महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये केलेली आहे, तर त्यांनी सत्य आणि अहिंसा या दोन तत्वावरच आपली सर्व आंदोलन असतील किंवा सत्याग्रह असतील तर या सत्य आणि अहिंसा या दोन चळवळ म्हणजे तत्वांवरच त्यांनी केलेली आपल्याला दिसून येतात. तर एकंदरीतच सत्य आणि अहिंसा आणि महात्मा गांधींनी केलेली जी अनेक प्रकारचे आंदोलन असतील किंवा सत्याग्रह असतील, तर या दोन प्रभावी तंत्रांचा त्यांनी चांगल्या पद्धतीने वापर केला आणि भारतीय आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये मोठा महत्वाचा वाटा हा महात्मा गांधींचा होता किंवा त्यांनीच आपल्या प्रयत्नाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले असं आपल्याला म्हणता येईल. तर एकंदरीतच महात्मा गांधींचं जे कर्तृत्व आहे किंवा त्यांचा कार्याचा जो वाटा आहे, तर एकूणच त्यांचा सर्व म्हणजे इतिहास बघितला तर महात्मा गांधींना महात्मा आणि राष्ट्रपिता ही जी उपाधी आहे तर ही उपाधी देणं आपल्याला या ठिकाणी योग्य ठरते असं दिसून येईल. तर एकंदरीतच महात्मा गांधी हे फक्त नाव नाही तर ते एक विचारधारा आहे, ती एक तत्वज्ञान आहे आणि ती आपण सर्वांनी समजून घेणे म्हणजे समजून घ्यावी आणि अंगीकारावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्याला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर आपण सुंदर असा प्रकाश टाकला. सत्य आणि अहिंसाच्या मार्गाने आपलं आयुष्य संपूर्ण आयुष्य जगणारे आणि त्याच मार्गाने सत्याग्रहाचं एक नवीन शस्त्र संपूर्ण जगाच्या हाती देणारे महात्मा गांधी यांच्या विचारावर सुंदर असा प्रकाश टाकल्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि इतिहास डॉक्टर शास्त्राम वाडेकरांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित असलेले प्रथमतः आपण सर्वांना महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती यानिमित्त हार्दिक सर्वांना शुभेच्छा देतो. आताच आमचे परम मित्र भारत प्रसाद आणि महात्मा गांधी यांच्या जीवनावर आता दुसरी शख्सियत म्हणजे लालबहादूर शास्त्री जे आपल्या देशाला स्वातंत्र्य सैनिक आणि भारत देशाचे दुसरे प्रधानमंत्री मंत्री म्हणून लाभले. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये वाराणसी येथील मुघलसराय उत्तर प्रदेशामध्ये झालेलं दिसून येतो. तर त्यांना त्यांचे वडील प्रसाद यांना म्हणजे 4 मुलं आणि 2 मुली होत्या. तर त्यांचे शिक्षण संघर्षापासूनच त्यांना सुरुवात झालेली आहे, बालपणापासूनच त्यांना संघर्ष. तर मी त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशभक्ती या त्यांच्या मुद्द्यांवर मी थोडासा प्रकाश टाकतो. आपल्याला ओव्हरलुकिंग आपण थोडी थोडी माहिती जाणत असतो आहेत आपल्याला माहित आहे. तर बालपणापासूनच त्यांच्यावरती संस्कार आणि संघर्ष याचा पगडा दिसून येतो. तर
शाळेमध्ये असताना त्यांना शाळेत जातानाच गंगा नदी पार करून पलीकडे जावं लागायचं. जर जो नावाडी होता तो सांगायचा की तुम्ही याच्यात बसून चला, मी तुमचे पैसे घेणार नाही. तर आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला तत्वाची बांधिलकी असते, सिद्धांत असतात, स्वतःचे वैयक्तिक तत्व असतात, त्या तत्वाला ते सोडत नसतात. त्यांचे पण स्वतःचे तत्व होते. ते म्हटले की मला तुझ्याकडून विना मोबदला जायचं नाही, त्याचा मोबदला द्यायला मला तुझ्याकडे माझ्याकडे पैसे नाही. तर ते शाळेचं दप्तर घेऊन गंगा मैत्री करायची आणि शाळेत जायचे. असा त्याचा एक प्रसंग की बागेमध्ये त्यांनी एक गुलाबाचं न विचारता फुल तोडलं. गुलाबाचं फुल तोडलं तर जो माळी होता त्यांनी माळीने विचारलं की अरे न विचारता अशी कुठलीही गोष्ट घ्यायची नाही. त्यांचा जे संस्कार आहे त्यांच्या बालपणापासूनच संस्कार घडलेले दिसून येतात. जसे जसे ते मोठे होतील तसं तसं आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येतो. आणि भारताचे आपले महात्मा गांधी राष्ट्रपिता राष्ट्रपुरुष महात्मा म्हणून त्यांच्यासोबत त्यांना कार्य करण्याचा अनुभव किंवा प्रसंग त्याच्या जीवनात आपण दिसून येतो. तर त्यांच्यासोबत त्यांनी सविनय आंदोलन असल किंवा असहयोग आंदोलन असल किंवा भारत छोडो आंदोलन असल या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. तर ज्यावेळेस त्यांच्या कार्याची वाढ आणि पक्षनिष्ठा त्यांना महासचिव काँग्रेस कमिटीतर्फे बनवण्यात आलं आणि ज्यावेळेस भारत देशाचे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना महासचिवच्या नंतर वरती प्रधानमंत्री म्हणून नियुक्त केले. पण त्यांचा प्रधानमंत्री पदाचा काळ केवळ 19 महिन्याचा आपल्याला दिसून येतो. या 19 महिन्याच्या काळात जे आपण म्हणतो की मूर्ती लहान कीर्ती महान, जसं की एकदा आमचे एक सहकारी आहे सांगायचं टेक्निकली आणि सगळे महाविद्यालयात प्रत्येक भरपूर काम सांभाळतात. मूर्ती लहान कीर्ती महान, तर ज्यावेळेस नुकतंच 2-3 वर्ष अगोदर चीन भारत युद्ध झालं होतं आणि नंतर आपल्याला 1965 भारत पाकिस्तान युद्धावर सामोरं जातो आणि त्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री त्या पदावरती नियुक्त झाले. तर ज्यावेळेस तिन्ही दलाची बैठक बोलावली त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री असं म्हणाले की मला काय करायचंय, मी काय जिम्मेदारी करू, तुम्ही तुमचं कार्य करतच आहात, मी काय करू. तर मी तुम्हाला एक खंबीर सपोर्ट, जसं की त्यांनी पाकिस्तानी आपल्या भारतावरती आक्रमण केलं आणि त्यांनी सरळ सांगितलं की शस्त्राचा लढा शास्त्राने जिंकावा पाहिजे, नो ऍडजस्टमेंट. त्यांनी त्यांच्या तत्वाशी बांधिलकी कधी सोडली नाही, त्यांचे सिद्धांत सोडले नाही. तर देशासाठी त्यांचा जे साधेपणा होता तो आपल्याला भाव, त्यांची जी देशभक्ती होती ती आपल्याला भाव होती, त्यांचा जो प्रामाणिकपणा होता तो आपल्याला भाव होता. तर असे हे साधे व्यक्तिमत्व एक्झाम्पल की त्यावेळेस अन्नधान्याचा तुटवडा होता आणि युद्ध चालू असतानाच अन्नधान्याचा तुटवडा ज्यावेळेस त्यांनी जय किसान जय जवान हा नारा दिला. पण आज आजच्या घडीला जर आपल्याला त्याचं कम्पेअर करायचं असेल, तुलना करायची असेल, तर आजचा जय जवान आणि जय किसान कुठे जाऊन बसला. आज आपल्या भारत देशामध्ये किसान आत्महत्या करतायत, शेतकरी आत्महत्या करतायत, कोणाचंच त्याच्याकडे लक्ष नाही. तर त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री म्हणाले की अरे बाबांनो, सगळ्यांना विनंती करतो की 1 दिवसाचं जर व्रत आपण उपवास ठेवला तर आपल्या गरज धान्य वाचवते आणि ते धान्य आपल्याला सगळ्या गरीब जनतेपर्यंत आपल्याला पोहोच करता येईल. तर ज्यावेळेस ते रुस येते पाकिस्तान भारत युद्ध चालू असताना ज्यावेळेस करार म्हणजे आपल्या देशावरती आपल्या दबाव बनवला अमेरिका आणि रुसने, त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रींना ताश्कंद येथे करारासाठी जावं लागलं आणि त्या ठिकाणी असताना त्यांनी घरी फोन केला त्यांची मुलगी आणि बायको. ज्यावेळेस मुलीला फोन दिला तर त्यावेळेस त्यांच्या मिसेसनी फोन घेण्यास नकार दिला की त्यांनी हे जे ताश्कंद करारावर सही करता येते योग्य आहे का नाही, जे माझे जवान आज शहीद होत आहेत मी त्यांच्याशी काही चूक तर करत नाही, माझ्या जवान तिथे सही झालेत, मी देशाशी काही चुकीचं काम तर करत नाही. त्यावेळेस त्यांच्या ताश्कंद करारावर सही करताना त्यांना म्हणजे भारत देशाप्रती लगाव आणि त्यांची देशभक्ती आपल्याला दिसून येते. तर मिसेस म्हटलंय की मला हे तुम्ही जे करताय ते मला आवडलेलं नाही,
आंतरराष्ट्रीय दबाव पाहता त्यांना त्या करारावर स्वाक्षरी करणं म्हणजे बंधन पडलं. जसं की पाकिस्तानचा प्रधानमंत्री आलम खान आणि आपला प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री तिथल्या एका रिपोर्टरने प्रश्न विचारला की तुम्ही ते एवढे धाकटे कट्टे आणि तुम्ही एवढे छोटे तर तुम्हाला काही फील होत नाही का? ते म्हणले हम तो सर झुका के बात करते हैं लेकिन वो तो सर झुका के बात करना पड़ता है. तर त्यावेळेस त्यांचा ऍटिट्यूड जो आहे दृष्टिकोन जो आहे स्वाभिमानी जे बाधा आहे तो आपल्याला त्याच्यातून दिसून येतो. तर या भारत देशाप्रती आणि देशभक्तीवर त्यांचा साधेपणा राहणीमानात असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येईल. तर जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचं व्यक्तिमत्व सांगावं तेवढं थोडंच आहे. तर मी सर्वांना पुन्हा एकदा लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा मला सही ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांच्या आवडी समजतो. धन्यवाद. कमी शब्दामध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्रावर आपण प्रकाश टाकला आणि एक गंभीर नेतृत्व कसं असतं याचं दर्शन आम्हा सर्वांना घेऊन दिलं. कालच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या सर्वांचे लाडके असलेले आदरणीय निंबोळे सरांना राष्ट्रीय स्तरावरील आविष्कार शिक्षक फाउंडेशनचा जागतिक शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा राष्ट्रस्तरीय गौरव पुरस्कार डिक्लेअर झाला आणि त्याचा वितरण समारंभ रविवारी दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. पुरस्कार मिळाल्या निमित्त मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब मुकुळे आणि प्राध्यापक गांधी सरांना उपप्राचार्य प्राध्यापक गांधी सरांना विनंती करतो की त्यांनी सरांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. या दोन महापुरुषांच्या जयंतीच्या हाती काही शुभेच्छा. त्याच्यापासून आपण लहानपणीपासून त्यांच्या जीवनचरित्रावरून आपण शिकलेलो आहोत. राजे राणीचे विचार सत्य आणि अहिंसा आणि आताच आंबेसराने ऐतिहासिक शब्दामध्ये आपल्या सर्वांना लाल बहादूर शास्त्री यांची गांधीजींच्या विचारामध्ये आपल्या आपल्या सर्व सरकारिष्ठांच्या अवधीने आपण राजकीय साहेबांच्या या ठिकाणी छोटा सत्कार करत आहोत. नंतर संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते होईलच, परंतु आज महाराजांच्या जयंती आहे आणि त्यांनी यापूर्वीही पुरस्कार मिळालेले आहेत, परंतु आताच मिळालेल्या विशेष पुरस्काराचं वितरण यामध्ये केलेले आहे. आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर त्यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांचे खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे मी माझे प्राध्यापक डॉक्टर रवी साखळे सर यांनाही आपले भान या ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शैक्षणिक कार्याबद्दलचा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्याचा आपल्याला अभिमान आहे. प्राचार्य साहेबांना पुरस्कार मिळाला, राष्ट्रीय सरांना मिळाला आणि त्याचं भान गोविंद सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा पुरस्कार ऑनलाईन आहे. त्यांचंही खूप खूप अभिनंदन. सर्व महाभाईच्या उपस्थितीत सरांना आपण पुष्पगुच्छ देऊ. एक एक प्रतिनिधी एक 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 सर अलग सर सर्वांच्या माध्यमातून एक एक बंद कर.
Apa yang saran terdekat? Kan? Baca saran untuk kita berikan di nomor besar. Karena sama juga sejujurnya telah ulang di kali ini. Pun baca ada saya rasa sudah di maklumat. Pun lagi nanti. Pun menteri online. आपले डिजिटल शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर वनगुजे सर यांची सुद्धा अभिनंदन करतो. धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार. त्यानंतर माननीय प्राचार्य माननीय कल्ले सर विनंती करतो की त्यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आज या जयंती निमित्त या मानवांनी काय केलं याबद्दल आपण सर्वांना काही दिवसात फक्त मी आजच्या जयंती निमित्त असं सांगू इच्छितो की त्यांनी जे आपल्या तत्व सांगितले आहे महात्मा गांधींनी अहिंसा सत्य आणि वेगळे तत्व त्यांनी सांगितले आहे त्या तत्वाप्रमाणे फक्त आपण आचरण करावं एवढंच मी आजच्या तुपदिनी आपल्या सांगू इच्छितो. एवढं करून मी थांबतो. भारताचे दोन महान नेते आणि त्यांचा जन्मदिवस 1 ऑक्टोबर या जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदरणीय डॉक्टर एस आर मुरे सर, सर्व विचारमंच समोर बसलेले शिक्षक बंधुभगिनी, आज दोन महान व्यक्तींनी लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांच्या जीवनावर जो प्रकाश टाकलेला आहे आणि त्यांनी सविस्तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच अनुषंगाने महात्मा गांधीजींच्या जीवनातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे की महात्मा गांधी यांनी स्वतःच्या जीवनामध्ये जो वक्तशीरपणा बाळगला तो वक्तशीरपणामध्ये राहिले त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की घनश्यामदास बिर्ला आणि जंगलात बजाज या दोन व्यक्तींनी उद्योगपतींनी महात्मा गांधींची भेटण्याची वेळ मागितली आणि त्यांनी 6 वाजता महात्मा गांधींनी त्यांना वेळ दिली आणि जंगलात बजाज आणि घनश्यामदास बिर्ला हे 15 मिनिटं उशिरा गेल्यामुळे महात्मा गांधीजींनी त्यांना भेट नाकारली. त्यांनी असं सांगितलं की कामगार संघटनेच्या लोकांशी माझं वेळ ठरलेली आहे आणि त्या वेळेमुळे मी तुम्हाला नंतर भेटतो. अशा पद्धतीने महात्मा गांधी हे वेळेचं पालन करत होते. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा पदवीदान समारंभामध्ये गांधीजी अशाच पद्धतीने कार्यक्रमामध्ये त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते उद्घाटन या सर्व कार्यक्रमांना वेळ होत गेला आणि महात्मा गांधीजींना
7:05 ते 7:30 पर्यंतची वेळ दिली होती आणि ज्यावेळेस महात्मा गांधींना बोलण्यासाठी उभा राहायचं होतं त्यावेळेस 7:26 झाले होते आणि त्यावेळेस महात्मा गांधीजींनी पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन थांबले. म्हणजे हे 3 मिनिटाचं जे भाषण आहे 4 मिनिटाचं हा त्यांनी जरी 1 तासाचं जरी भाषण केलं असतं आणि शिक्षण व्यवस्थेला कलाटणी दिली असती तरी सुद्धा कमी पडलं असतं. परंतु त्या 3-4 मिनिटाच्या भाषणामध्ये खूप काही मोठा संदेश ते देऊन गेले. अशा पद्धतीने हा वक्तशीरपणा त्यांच्या अंगी होता. अशाच पद्धतीने लाल बहादूर शास्त्री यांनी सुद्धा जीवनामध्ये काम करत असताना साधी राणी उच्च उच्चार सर्वसामान्यांचं जीवन भारताचे दुसरे पंतप्रधान असताना सुद्धा सर्वसामान्यांचं जीवन जगत होते आणि त्यांच्या जीवनामधला हा एक प्रसंग आहे की ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं हे वांड्रे सरांनी डॉक्टर वांड्रे सरांनी ज्यावेळेस त्याचा उल्लेख केला त्या युद्धाची थोडी कथा त्यांनी सांगितली. या युद्धामध्ये ज्यावेळेस भारतावर दबाव आला आणि दबाव आल्यानंतर अमेरिकेने भारतासाठी लागणारा जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो करार केला होता की भारतासाठी गहू मागवला होता तो गहू देण्याचं त्यांनी बंद केलं त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री यांनी भारताच्या जनतेला जो काही संदेश दिला की एक वेळेस तुम्ही उपवास धरा आणि सर्व जनतेला अन्नधान्य पुरवठा केला जाईल त्या गव्हाचं नाव आहे PL 480 हा गहू त्यांनी बंद केला. अशा पद्धतीने स्वतःच्या जीवनापासून त्यांनी सुरुवात केली. दोनच ड्रेस असायचे ते 2 ड्रेस धुण्याचं सुद्धा मोलकरीण होती. तिला सांगितलं उद्यापासून तू येऊ नको मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे ड्रेस धुतो. एक मुलाला शिकवण्यासाठी एक ट्यूटर येत होता इंग्रजी शिकवण्यासाठी त्याला सुद्धा सांगितलं की तू उद्यापासून शिकवण्यासाठी येऊ नकोस. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये जे काही अंगीकारलं आणि देशाला संदेश दिला म्हणजे देशाचा नेता कसा असावा आणि देशाची जनता एकमेकाबद्दलचा जो काही त्यांचा भाव होता तो खूप कमालीचा होता. अशा 2 महान नेत्यांची आज जयंती या निमित्त मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. आणि या अशा महान काही लोकांच्या नेतृत्वामुळे आज आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल निश्चितच करत आहोत. यानंतर आजच्या म्हणजे हा खरं तर शुभ दिनच म्हणावा लागेल कारण विविध उपक्रम महाविद्यालयात राबवले जात असतात आणि या विविध उपक्रम राबवत असताना आपले महाविद्यालयीन सर्व सहकारी सुद्धा विविध क्षेत्रामध्ये आपले विविध गुणांचं प्रदर्शन करून पुरस्कार असतील किंवा शैक्षणिक गुणवत्ता असेल या बाबतीत कुठेही मागे राहत नाही. PLB असेल किंवा इतर ज्या काही शैक्षणिक उपक्रम असतील या सर्व उपक्रमामध्ये आपले सर्व सहकारी मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणात धडपड करून गुणवत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आता नुकतेच आपल्या महाविद्यालयातील आपले 3 सहकारी यांनी करिअर ऍडव्हान्समेंट कॅश अंतर्गत 11-12 पदोन्नती झालेली आहे. त्यामध्ये प्राध्यापक दत्तात्रय मुंडे सर, डॉक्टर राजाराम सोनटक्के सर आणि प्राध्यापिका श्रीमती शुभांगी खोडे मॅडम यांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निंबुरे सर, उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब मुकुडे सर, उपप्राचार्य जनरे सर यांना त्यांनी या सर्वांचा सत्कार करावा. Thank you.
Ada dua mahasiswa yang sedang berbicara. Ada kaitan.